दमणगंगा नारपारचं पाणी गुजरातला देण्यावरून महाराष्ट्रामध्ये राजकारण तापत असताना नदीजोड प्रकल्पातून नाशिक जिल्ह्याला दोन नव्या प्रकल्पांच्या माध्यमातून 12 TMC पाणी उपलब्ध होणार आहे. वाढीव पाणीसाठ्यामुळे उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाडा यांच्यातील दर उन्हात होणारे वाद टळणार असून दिल्ली मुंबई कॉरिडॉरमध्ये नाशिकचा समावेश होण्यास मदत होणार आहे. त्याच पद्धतीनं आंतरराज्य नदीजोड योजनेमध्ये गारगाई वैतरणा देवनदी या प्रकल्पालाही राज्य सरकारनं हिरवा कंदील दाखवल्याची माहिती नाशिकचे खासदार हेमंत गोडसे यांनी दिली आहे. दबनगंगे एकदरेसाठी 18 कोटी रुपये व अप्पर वैतरणा कडवा देवलिंगसाठी 23 कोटी रुपये अशी 41 कोटी रुपयाची तरतूद केली असून एक वर्षभरामध्ये हा सविस्कर अहवाल तयार होईल. मला असं वाटतं की निश्चितच या माध्यमातून नाशिकच्या पिण्याचा प्रश्न सिन्नरचा सिंचनाचा व दिल्ली मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉरचा पाणी उपलब्ध होण्याचा व जायकवाडीचा या सर्वच या गोदावरी खोऱ्यामधल्या सगळ्यांनाच या दोन्ही लिंकच्या माध्यमातून मदत होणार आहे. दोन्ही प्रकल्प जे आहेत सिन्नरचा आणि नाशिकचा या दोन्ही प्रकल्पाच्या 3,500 कोटींचा याचा खर्च आहे आणि त्याच्या माध्यमातून 12,000 दशलक्ष घनफूट इतकं पाणी नाशिकच्या सिन्नरच्या विकासासाठी उपलब्ध होणार आहे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.